छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छावणी परिसरातील दानागल्ली येथे असलेल्या एका कापड दुकानाला आग लागली. या आगीमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या पूर्ण परिवाराचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली आहे. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ही आग इलेक्ट्रिक स्कूटी चार्ज करताना लागल्याचं बोलल्या जात आहे. मात्र CCTV फुटेजमध्ये असे काही आढळून येत नसल्याने आगीचे कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट आहे. पोलीस तपासानंतर हे स्पष्ट होईल. या आगीमध्ये एकाच परिवारातील 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. आसिम वसीम शेख हा 3 वर्षाचा मुलगा, परी वसीम शेख ही 2 वर्षाची मुलगी, तर वसीम शेख 30 वर्ष, तन्वीर वसीम 23 वर्ष, हमीदा बेगम 50 वर्ष, शेख सोहेल 35 वर्ष, रेशमा शेख 22 वर्ष या सर्वांचा या आगीमध्ये मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे आणि आमदार संजय शिरसाट यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. छत्रपती संभाजीनगरकरांसाठी आजची पहाट ही अत्यंत दुर्दैवी पहाट अशी म्हणावी लागेल, कारण छावणी परिसरातील दानागल्ली येथील एका कपड्याच्या दुकानाला आज सकाळी 3:30 ते 4 वाजे दरम्यान भीषण आग लागली आणि याच दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहत असलेल्या एकाच परिवारातील तब्बल 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू या आगीमध्ये झालेला आहे. हाच सगळा घटनाक्रम ज्यांनी प्रत्यक्ष बघितला आहे, त्यांच्या शेजारी राहणारी तर आपल्यासोबत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नेमकं काय घडलं आणि काय त्यांनी बघितलं सगळं. तर नाव काय तुमचं? माझं नाव सचिन दुबे आहे. काय सांगाल, काय बघितलं सकाळी आल्यानंतर? नाही, जवळपास 3:30 दरम्यान असा ना जोराचा स्फोटासारखा आवाज झाला, मग आम्ही घाबरून खाली पळालो. तिथं आग लागली होती, आगीची झळाई होती, जोरात आग लागली होती. मग आम्ही आई वडील माझे म्हणजे ओल्ड एज आहे, मी त्यांना घेऊन बाहेर काढलं. मग आम्हाला 5 मिनिटं तर काही सुधरत नव्हतं. मग इथले 2-व्हीलर वगैरे आम्ही ओढून काढले, कारण आग एवढी लागली होती की तिकडं जाणं पॉसिबल नव्हतं. मग ते इथले पोरं सगळे आली धावत, त्यांनी त्या गल्लीतून लाकडी शिडी लावली, तिथून त्या पहिल्या मजल्यावर त्यांना काढण्याचा प्रयत्न केला. मग काही लोक इथून वरच्या आमच्या टेरेसवरून गेले, पाण्याच्या टाक्यावरून त्यांना काढण्याचा प्रयत्न केला. तिथून बहुतेक 1-2 लेडीज आणि 1-2 मुलांना काढण्यात आलं. असं ते चालू झालं होतं काम. काय अंदाज आहे कशामुळे आग लागली असण्याचं काही कारण? नाही, आतून स्फोटाचा आवाज झाला तर एक्झॅक्टली असं ऐकण्यात येते की त्यांची गाडी आतमध्ये चार्ज होती इलेक्ट्रिक. नाही, गाडी बाहेरच होती, बाहेर होती. हां, पण असं वायर लावलेली होती तिथे. आता चालू होते काय माहीत होतं. साधारण पोलीस आणि अग्निशमन दलाला यायला किती वेळ लागला? अग्निशमन दल बहुतेक 15-20 मिनिटात आला असेल, कारण की गाडी तिकडे चौकातून थांबली होती. पण इथं आज शिरताना गाड्या लागल्या होत्या 2-व्हीलर वगैरे, आमच्या सगळ्या गल्लीवाल्यानं त्या गाड्या काढल्या, मग ती गाडी आली. बट त्याचे टँकर पण आले आमच्या छावणीचे, 2 टँकर आले होते. असं का आपल्या घरामध्ये काही याचा परिणाम? नाही, अजून तर नाही आम्ही बघितलं नाही, कारण वरचं जातो गेलो नाही. पण नाही आहे काही झळ लागलेली नाही दिसत. तर हे होते प्रत्यक्षदर्शी ज्यांनी बघितलं आहे की किती मोठा अग्नितांड होता. यांनी यांच्या प्रयत्नाने अशी माहिती मिळते की 2 ते 3 जणांना वाचवण्यात यश आलं आहे, परंतु वरच्या मजल्यावर जे एक परिवार होता त्यातले 7 जण मेले, ज्यातमध्ये 2 लहान मुलं आणि महिलांचा देखील समावेश होता. अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आजची अशी म्हणावी लागेल. MCN न्यूजसाठी मी सुमित दंडुके, छत्रपती संभाजीनगर. काल सकाळी पहाटे 2:45 छावणी या परिसरामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये टेलरच्या दुकानाला भीषण आग लागली. रमजानचा महिना असल्यामुळे आणि त्यांचा टेलरिंगचा व्यवसाय असल्यामुळे कपडे बहुतेक जास्त प्रमाणात त्या ठिकाणी होते आणि शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असा प्राथमिक अंदाज आहे. दुर्दैवानं या कुटुंबातील जवळपास 7 जण या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले, त्यात 2 लहान मुली, महिला जी गरोदर होती ती पण, असे अनेक जण म्हणजे त्यांना उठायला सुद्धा संधी मिळाली नाही. इतका दुर्दैव प्रकार आमच्या या
छावणी परिसरात घडलाय. सुदैवानं त्यांचा एक मुलगा त्या जागा असल्यामुळे तो वाचलाय. रमजानच्या महिन्यामध्ये हे झालेला भीषण प्रकार फार दुर्दैव आहे याची कल्पना माननीय मुख्यमंत्र्याला दिलेली आहे. यांना तातडीची मदत आजच्या आज मदतसुद्धा दिली जाईल. त्यांच्या या कुटुंबावर जी दुःखाची छाया आहे जी पवित्र महिन्यामध्ये पडली त्यांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. शक्यतोपर्यंत जे सर्वात जास्त मदत देण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. यावर कलेक्टर असतील, इथे डिव्हिजनल कमिशनर असतील यांनाही तातडीनं या संदर्भामध्ये कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. रात्री छावणी परिसरात एक दुर्दैवी घटना घडली. मला वाटतं 3:30 दरम्यान ही आग लागली असं आणि एक कपड्याचा मोठा व्यवसाय इथं कपडे आणि टेलरिंग असा इथे व्यवसाय सुरू होता आणि रात्री मला वाटतं टेलरिंग काम हे 3 वाजेपर्यंत चालू होतं आणि 3 वाजेच्या नंतर इथं ही आग लागली आणि या आगीमध्ये जवळजवळ 7 जण मृत्युमुखी पडलेले. म्हणून मला एक सांगायचं की आग लागल्याच्या नंतर यांना कुठेही बाहेर येता पडता आलं नाही म्हणून गुदमरून यांचा मृत्यू झालेला आहे. दुर्दैवी घटना घडलेली आणि मी ही घटना घडली कशी याच्यामुळं घडली याचे चौकशीचे आदेश मी हे दिले होते.